सहकारात कार्यकर्त्यांना सर्व राजकीय हेवेदावे मतभेद बाजूला ठेवून सर्व पक्षांना सोबत घेऊन कार्य करू असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा खेड्या विविध कार्यकारी संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष रंगराव देशमुख यांनी केले दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहामध्ये विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष अविरोध निवडीनंतर सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते यावेळी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख दत्ता पाटील जिल्हा परिषदचे माजी अर्थ व बांधकाम सभापती राजेंद्र उमाळे यांची सुद्धा उपस्थिती होती खेरडा खुर्द विविध सहकारी संस्था या तालुक्यातील सर्वात मोठ्या कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेची काही दिवसांपूर्वी संचालक मंडळाची निवडणूक अविरोध पार पडली त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निर्बंधक सहकारी संस्था स्वरूपा जुमळे मॅडम यांनी काल अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणूक घेतली यावेळी संस्थेच्या अध्यक्षपदी रंगराव विनायकराव देशमुख यांची तर उपाध्यक्षपदी गजानन टाकसाळ यांची अविरोध निवड झाली या निवडीनंतरच रंगराव देशमुख व उपाध्यक्ष टाकसाळ यांचा पार पडला। रंगराव देशमुख दत्ता पाटील संचालिका सौ कल्पनाताई गुलाबराव इंगळे यांनी आपले विचार व्यक्त केले अविरोध आलेले सर्व संचालक दत्ताभाऊ पाटील सौ कल्पनाताई इंगळे श्रीमती इंदूबाई वसंतराव देशमुख राजेंद्र उमाळे एम आर वानखडे दिलीप राठी संतोष तायडे मोहन ठाकरे कैलास वाघ समाधान खिरोडकार, पांडुरंग भोपडे यांची यावेळी उपस्थिती होती प्रमुख निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक जुमळे मॅडम यांनी इतर सहायक, सहायक निवडणूक अधिकारी म्हणून दीपक धरमाळे यांनी काम पाहले एमसीएन न्यूज करिता अर्षद इब्बाल शळगाव